नमस्कार, मी आरती आणि माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन साईडने पॉकेट असणारी 5 ते 6 वर्षाच्या मुलीसाठी प्लाझो पॅन्टची कटिंग आणि स्टिचिंग केलेली आहे. हा व्हिडिओ बघून तुम्ही कोणत्याही साईजसाठी अगदी चांगल्या पद्धतीने प्लाझो पॅन्ट कटिंग आणि स्टिचिंग करू शकता. तर चला संपूर्ण याची कटिंग आणि स्टिचिंग बघूयात आणि संपूर्ण एंडपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर अशा पद्धतीने 4 फोल्डमध्ये कापड घेतलेला आहे आणि हा मी 1/2 मीटर कापड घेतलेला आहे. याची विड्थ जी होती ती जास्त होती. आता आपली फुल लेंथ जी आहे ती 22 इंच आहे. 2 इंच इलास्टिकचे मायनस केले आणि त्यात 1 इंच ॲड केलं 1/2 इंच वरती बेल्टसाठी आणि 1/2 इंच खाली पायाला पट्टी फोल्ड करण्यासाठी. आणि दोन्ही साईडने आपल्याला मार्जिन लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि इथे 21 इंचावरती मार्क करायचं आहे. माझं 1/2 इंच थोडं कमी आलं आहे तर पायाच्या साईडने मी फक्त 1/2 इंच शिलाई जाऊ देईल. तर इथे देखील आपल्याला जी आहे अशा पद्धतीने एक लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे. आता आपल्याला आपली हिप जी आहे ती 23 इंचाची आहे. त्यात 4 इंच लुझिंग ॲड केलं आणि त्याला डिवाइडेड बाय 4 केलं म्हणजे 6.75 म्हणजे 1/4 इंच जे आहे ते आपलं उत्तर आलेलं आहे. ऑनफोल्डच्या साईडने 1 इंच आपल्याला आधी मार्जिन ठेवायची आहे. इथे मार्जिन ठेवल्यानंतर आपल्याला बाकीची मापे टाकायची आहे. तर 6.75 आपलं आलेलं आहे म्हणजेच 1/7 इंच. त्यात आपल्याला 1/8 इंचावरती मार्किंग करायचं आहे. 1/2 इंच तिकडल्या साईडने 1/2 इंच इकडल्या साईडने शिलाईमध्ये जाण्यासाठी आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे 1 इंच. ही राऊंड पूर्ण जो आहे तो 23 इंच आहे. त्यात आपल्याला म्हणजेच इथे 4 भागायचं आहे आणि 5.75 उत्तर आलं आणि त्यात 2 इंच आपल्याला लुझिंग ॲड करायचं आहे म्हणजेच मार्जिन ॲड करायचं आहे. आणि 2 इंच जी आहे ती आपली इलास्टिक राहणार म्हणून इथेच 1/6 इंचावरती मार्क केलं म्हणजे 5.75 वरती मार्क केलं. अशा पद्धतीने एक बॉक्स जो आहे तो ड्रॉ करून घेतला आणि इथे कॉर्नरमध्ये 1/2 इंचावरती मार्क केलं. आपण इथे गोलाई देणार अशा पद्धतीने क्रॉस पॉईंटची आपण इथे गोलाई दिलेली आहे आणि इथे साईडनं 1/2 इंच घेऊन परत 1/2 इंचावरती मार्क करायचं किंवा डायरेक्टली 2 इंचावरती इथे मार्क करून घेतलं. आपला हा बॅकचा क्रॉच पॉईंट झालेला आहे. आता क्रॉच पॉईंट जिथून काढला त्याचं सेंटर काढायचं. सेंटर काढल्यानंतर एक स्ट्रेट लाईन डायरेक्टली ड्रॉ करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्या पायाचा जो बॉटमचा घेर आहे प्लाझोचा तो 15 इंचाचा आहे. त्याचा आपला 1/4 भाग 3.5 इंच होईल. इथे मार्क करायचं आहे. इथे देखील आपल्याला मार्क करायचं आहे 1/2 इंच शिलाईसाठी मार्क करायचं. इथे देखील 1/2 इंच शिलाईसाठी मार्क करायचं. आणि इथल्या आपल्याला जी खुली साईड आहे पण क्रॉच पॉईंट जिथे ड्रॉ केला तिथे प्लाझोचा अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टमध्ये जे आहे 1/2 इंचाचं अंतर ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने ते मार्क करून घ्यायचं आहे. या साईडने देखील आपल्याला अशा पद्धतीने जे आहे ड्रॉ करून घ्यायचं आहे. आता संपूर्ण आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपण याचं कटिंग करूया. तर सगळ्यात आधी बॅक पार्टचं कटिंग करूया. ऑनफोल्डच्या साईडने देखील आपण 1 इंच मार्जिन ठेवली होती ती देखील मार्जिन आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे. आणि तुम्ही याच मेथडने जे आहे मोठ्यांसाठी देखील पॅन्टची कटिंग आणि स्टिचिंग करू शकता. फक्त आपला क्रॉच पॉईंटचा जो एरिया आहे तो जास्त घ्यायचा आहे आणि लुझिंग आपल्याला 10 इंच ॲड करायची आहे फुल इलास्टिकमध्ये. आता आपल्याला 2 पार्ट वेगळे काढायचे आहे. म्हणजे हा कापड घेतला मी सरळ करून बघितला याचे क्रॉच पॉईंट आपले सेम येणार. तर इथे बॅक पार्ट म्हणून मी ते ड्रॉ करून ठेवून दिलेला आहे, नोट केलेला आहे. आणि हा आपला फ्रंट पार्ट राहणार. आता फ्रंट पार्टची कटिंग करायची आहे म्हणजेच आपण एक्स्ट्रा क्रॉच पॉईंट घेतला होता तो इथे कट करायचा आहे. आणि इथे पॅन्टचा शेप दिला होता तो 1/2 इंचावरती तिथे कट करून घ्यायचा आहे. म्हणजेच आपला हा फ्रंट पार्ट जो आहे तो रेडी होऊन जाणार. आता इथे आपला फ्रंट पार्टचं देखील कटिंग जे आहे ते झालेलं आहे. आणि ही पट्टी जी आहे आपण खाली 2 इंचाची पट्टी आहे ही खाली आपण पायाला डबल फोल्ड करून स्टिच करण. 5 इंच इथे इलास्टिकसाठी घेतलं आहे. 2 इंचाची इलास्टिक, 2 इंच आतमध्ये फोल्ड होणार, 1/2 इंच इकडनं आणि 1/2 इंच तिकडनं. आणि हा जे आहे कापड घेतलेला आहे हा मी डबल फोल्डमध्ये केलेला. 8 इंचाची रुंदी आहे आणि 8 इंचाची लांबी आहे ऑनफोल्ड म्हणणे आणि 6 इंचाची लांबी आहे. इथे आपण क्रॉसमध्ये पॉकेट करणार आहोत. तर इथे वरून 1/2 इंचावरती मार्क केलं, साईडने 1/2 इंचावरती मार्क केलं आणि क्रॉसमध्ये 3.5 इंचावरती मार्क केलेलं आहे. आणि इथे आपण आपली पॉकेट लावणार. तर याचा क्रॉच एरिया आधी जोडून घ्यायचा आहे आणि इथे मार्क केलेला हा कापड डायरेक्टली इथून कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर इथे गोल शेप द्यायचा असेल तर तुम्ही इथे गोल शेप देखील देऊ शकता.
तर इथे बघा, अर्धा इंच इथे मी शिलाईसाठी मार्जिन सोडली, अर्धा इंच वरून, अर्धा इंच खालून, आणि म्हणजे साडेतीन इंच इकडनं, साडेतीन इंच इकडनं अशा पद्धतीने मार्क केलं. म्हणजेच बाळाचा हात आपला जाणार नीट अर्धा इंचावरती, स्ट्रेट कट, मग क्रॉस कट, मग परत स्ट्रेट कट, अशा पद्धतीने केलेला आहे. आणि आता हा फोल्ड आपण जो आहे सोळा आणि सहा अशी याची, सोळा याची रुंदी आणि सहा याची, सोळा याची लांबी आणि सहा याची रुंदी अशा पद्धतीने कापड घेतला. हा अशा पद्धतीने सरळ ठेवलेला आहे आणि कापड सरळ ठेवून घ्यायचा आहे. आणि इथे अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करायचं आहे. अर्धा इंचावरती स्ट्रेट शिलाई, मग क्रॉस शिलाई अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे. म्हणजेच आपली जे आहे आणि म्हणजेच या शिलाईमध्ये कापड जाणार तो नीट जाणार. आणि अशा पद्धतीने याला आता सरळ करून घ्यायचं आहे. याला आपण जे आहे थोडे थोडे नॉचेस लावणार. वरून आपल्याला एक प्रेस शिलाई लावून घ्यायची आहे जेणेकरून आपलं पॉकेट उलटणार नाही आणि नीट राहणार अशा पद्धतीने. आता याला आपल्याला व्यवस्थित असा रित्या सेट करून घ्यायचा हाताने. आणि हा कापड आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. फोल्ड करून झाल्यानंतर एक स्क्वेअरमध्ये जे आहे शिलाई लावून घ्यायची. हा माझा कापड उलट झाला, मी याची शिलाई काढून परत लावणार आहे अशा पद्धतीने. आणि अशा पद्धतीने दोन्ही साईडने स्टिच लावून पॉकेट रेडी करून घेतलेलं आहे. आणि दोन्ही असे क्रॉच पॉईंट आपले तयार झालेले आहे. आता अशा पद्धतीने इथे डबल स्टिच लावून घ्यायची आहे. या साईडने देखील आपल्याला डबल स्टिच लावून घ्यायची आहे. दोन्ही साईडने मी डबल स्टिच लावून घेतलेली आहे. आता सेंटरमध्ये जिथून आपला क्रॉच पॉईंट आला तो व्यवस्थितरित्या आपल्याला कट टू कट जो आहे तो मिळवून घ्यायचा आहे. मिळवून झाल्यानंतर इथे आपल्याला स्टिच लावायची आहे. हा पार्ट आपला कमी जास्त व्हायला नको. आपलं फिनिशिंग जे आहे ते संपूर्ण खराब होणार. इथे देखील आपल्याला अर्धा इंचावरती मार्क करत जे आहे स्टिच लावून घ्यायचं आहे. इथनं जे आहे ते शिलाई लावून घेतली. आता बॉटम राऊंडवरती आपल्याला पट्टी जी आहे बॉटमच्या हिशोबाने कट करून घ्यायचं. अर्धा इंच शिलाईमध्ये जाऊ द्यायचं. आणि इथे ऑनफोल्डच्या साईडने इथे शिलाई करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने स्टिच लावून घ्यायचं आहे. वरून प्रेस शिलाई लावून घ्यायची आहे. वरती आपल्याला अर्धा इंच कापड दुमडत खाली अशा पद्धतीने पट्टीचा पाय जो आहे एक पट्टी जो अटॅच करून पाय रेडी करून घ्यायचा आहे. आणि अशाच पद्धतीने दोन्ही पाय आपले जे आहे ते रेडी करून घ्यायचे आहे. शिलाई लावल्यामुळे एक छान लुक येतं. थोडं इथे अर्धा इंचाची गॅप ठेवत जी आहे मी इथे स्टिच लावून घेतलेली आहे संपूर्ण पायाला. आणि अशाच पद्धतीने मी दुसरा पाय देखील जो आहे तो रेडी करून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे इलास्टिकसाठी जो आहे तो बेल्ट रेडी करायचा आहे. तर अशा पद्धतीने मी कापड व्यवस्थित ठेवला. आपले पॉकेट्स वगैरे सगळं नीट लागलेलं आहे. अशा पद्धतीने मी रिचेक करून घेतला. अर्धा इंचावरती इथे शिलाई लावून घेतली. आणि जेवढं आपली जी आहे पॅन्टची साईज जेवढी आलेली आहे तेवढाच बेल्ट आपल्याला इथे रेडी करायचा आहे. अशा पद्धतीने बेल्ट आतमध्ये टाकायचा आहे. आणि इथे अर्धा इंचावरती जी आहे ती आपल्याला स्टिच लावून घ्यायची आहे. आणि आपला अशा रीतीने कापड ठेवायचा आहे की आपल्याला पलटवल्यावरती आपला कापड जो आहे तो सरळ येणार. इथे आपल्याला एक दाब टीप लावून घ्यायची आहे. दाब टीप लावून झाली की अर्धा इंचावरती आपल्याला फोल्ड करत जी आहे इलास्टिकसाठी बेल्ट रेडी करत आपल्याला स्टिच लावून घ्यायची आहे. आणि दोन इंच आपल्याला खुली जागा ठेवायची आहे जेणेकरून आपली इझिली जी इलास्टिक आहे ती आतमध्ये जाणार. म्हणून आपल्या बाळाची कमर 19 इंच आहे तर इथे 17 इंचाची आपल्याला इलास्टिक घ्यायची आहे. म्हणजेच मी इथे 2 इंच मायनस घेत आहे. इलास्टिक जर जास्त तुमची ताणत असेल तर तुम्ही इथे 3 ते 4 इंच कमी घेतलं तरीही चालेल. तर अशा पद्धतीने सेफ्टी पिनच्या मदतीने आपल्याला पूर्ण इलास्टिक जी आहे ती बेल्टमध्ये इन्सर्ट करून घ्यायची आहे आणि व्यवस्थितरित्या आपल्याला टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपली इलास्टिक जी आहे ती कमी जास्त व्हायला नको. आणि 2 इंचाचा इथे बेल्ट कट केलेला आहे तर 2 इंचाचीच आपली इथे इलास्टिक मी घेतलेली आहे. आणि हा संपूर्ण बेल्ट आपला 2 इंचाचाच रेडी झालेला आहे. अशा पद्धतीने संपूर्णरित्या व्यवस्थित पण मी इलास्टिक काढून घेतली. त्याला व्यवस्थित ग्रीत सगळीकडे आणून घेतल्या. आणि आपली जी इलास्टिक आहे तिथे मी शिलाई लॉक केली. आणि परत मी जे आहे पॅन्ट आपला संपूर्ण असा ओढून घेतला. म्हणजेच आपल्या ग्रीज नीट आल्या. आणि जिथे आपण खुली जागा ठेवली होती तिथे स्टिच लावून घ्यायची आहे. आणि परत आपल्याला आपली पॅन्ट ओढायची आहे. म्हणजेच ग्रीज आपल्या सर्वत्र येणार. आणि आता आपल्या इलास्टिकवरती इलास्टिक सेट व्हायला स्टिच लावायची आहे जेणेकरून नंतर इलास्टिक पलटल्या नाही पाहिजे म्हणून.
तर असा पॅन्ट मी पॅन्टच्या इलास्टिकच्या सेंटरमध्ये ठेवली आपली दाब, आणि दोन्ही साईडने मी अशा पद्धतीने ओढत जी आहे संपूर्ण स्टिच लावून घेतलेली आहे, आणि आपला खूप सुंदर आणि कम्फर्टेबल असा आपला पॅन्ट जो आहे तो इथे रेडी होतो आहे. घातल्यानंतर हा खूप कम्फर्ट देतो, आणि अशाच पद्धतीत तुम्ही मोठ्यासाठीसुद्धा पॅन्ट आपली स्टिच करू शकता. आणि अशा पद्धतीने आपला पॅन्ट रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.